बुधरगड तालुक्यातील आदमापूर इथल्या सद्गुरू श्री बाळूबामा देवालय ट्रस्टच्या कार्याध्यक्षपदावरून सोमवारी कोल्हापुरात हाणामारी झाली होती त्यानंतर आज तातडीनं देवस्थानमधील बारापैकी दहा विश्वस्तांची बैठक झाली त्यामध्ये बागलकोट जिल्ह्यातील लिंगापूर इथल्या पुंडली खोसमणी यांची देवस्थानच्या कार्याध्यक्षपदी निवड केल्याचं सरपंच विजय गुरव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं मात्र ही निवड अधिकृत की अनाधिकृत याबद्दल शाश्वती नसल्यानं हा वाद चिघळण्याची शक्यता आहे भूदरगड तालुक्यातील आदमापूर इथले संत सद्गुरू श्री बाळूमामा यांनी एकोणीसशे सहासष्टमध्ये समाधी घेतली होती सद्गुरू बाळूमामा यांचं महाराष्ट्र कर्नाटक राज्यात अनेकदा वास्तव्य असायचं त्यांच्या समाधीनंतर दोन्ही राज्यातील निवडक घराण्याची मंडळी एकत्र आली त्यांनी दोन हजार तीन साली सद्गुरू बाळूमामा देवालय महाराष्ट्र कर्नाटक ट्रस्टची उभारणी केली या ट्रस्टची कोल्हापुरातील धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंद आहे त्यानंतर या ठराविक घराण्यातील लोकच विश्वस्त म्हणून गेली काही वर्ष काम पाहतायत काळाच्या ओघात विश्वस्तांपैकी काही जणांचा मृत्यू झाला तर कार्याध्यक्ष यांचाही मृत्यू झाल्यानं सध्या देवस्थानचे मानद अध्यक्ष धैर्यशील भोसले काम पाहत होते त्यांनी स्वतःलाच कार्याध्यक्ष म्हणून घोषित केलं त्याबद्दलच्या नोटिसा त्यांनी अन्य विश्वस्तांना देखील पाठवल्या होत्या सोमवारी वकिलांचा सल्ला घेण्यासाठी बाळूबामा देवस्थानची दोन्ही बाजूची मंडळी कोल्हापुरातील प्रतिभानगर परिसरात आली होती चर्चेदरम्यान वादावादी झाली आणि मानद अध्यक्ष भोसले आणि त्यांच्या सहकार्यांनी सरपंच विजय गुरव यांना बेदम मारहाण केली त्यानंतर राजारामपुरी पोलिसात मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आज सरपंच विजय गुरव यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली सद्गुरू बाळूमामा देवालयाच्या कार्याध्यक्षपदी पुंडली खोसमणी यांची निवड झाल्याचं त्यांनी सांगितलं आज सकाळी देवस्थानमध्ये बारापैकी दहा विश्वस्तांची बैठक झाली त्यामध्ये सर्वानुमते होसमळणी यांची निवड केल्याचं गुरव यांनी जाहीर केलं मात्र मूळ वादावर अजूनही पडदा पडलेला नाही त्यामुळे हा वाद यापुढेही वाढण्याची शक्यता आहे